लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। देश का नेता कैसा हो, राहुल गांधी जैसा हो, नहीं चलेगी नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी अशी जोरदार घोषणाबाजी करत नाशिक मध्ये राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ काँग्रेस कडून तीव्र आंदोलन करण्यात आले। नाशिक शहरातील शालिमार चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर काँग्रेस कडून तीव्र निदर्शन करण्यात आलेले आहे। राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्यानंतर राज्यभर काँग्रेस आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे। नाशिकच्या शालिमार परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर काँग्रेसच्या वतीने आंदोलन छेडण्यात आलेलं आहे। मोदी आणि भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आलेली आहे। भाजपकडून दडपशाही आणि सुडाचं राजकारण करण्यात येत असून राहुल गांधींची खासदारकी परत द्यावी अशी मागणी यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली। राज्यसह देशातील राजकारण हे आता चांगलंच ढवळून निघालं असून राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरून विधान केल्यानं त्यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली, त्यानंतर त्यांची खासदारकी रद्द झाल्यानं देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। एकूणच राजकीय वातावरण तापल्याचं बघायला मिळत आहे। कालपासून देशभरात काँग्रेसच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येत आहे। यावेळी राहुल गांधींचं ज्या पद्धतीनं लोकसभा सदस्य पद रद्द करण्यात आलं आहे हे लोकशाहीला काळीमा फासणार असून हे सूडबुद्धीचं राजकारण आहे। राहुल गांधी हे देशाचा जनतेचा आवाज आहे। भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशभरातील नागरिक त्यांच्याशी जोडले गेलेले आहेत। अनेक घोटाळे त्यामुळे बाहेर पडले आहे। तरीही भाजप सरकार हे घोटाळे करणाऱ्या नेत्यांना संरक्षण देत आरोप काँग्रेस आंदोलकांकडनं करण्यात आलेला आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।